मनसेच्या वतीने 16 डिसेंबरला विराट मोर्चा। विविध महत्वपूर्ण मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरीत भव्य विराट मोर्चाचे आयोजन। सरकारने एसटी कर्मचाऱ्याचे शासनामध्ये विलगीकरण करण्यात यावे याबाबत गेले अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, तरी याबाबत गांभीर्याने याचा विचार करावा। तसेच काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, तरी सर्व शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी। त्याचप्रमाणे ओबीसीचा इम्पेरिकल डाटा त्वरित कोर्टात सादर करावा आणि शेतकऱ्यांचे वीज बिल कनेक्शन कट होऊ नये याचीही दखल घ्यावी। अशा विविध महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय पंढरपूर पर्यंत भव्य विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मनसेचे राज्याचे नेते दिलीपबाबू धोत्रे यांनी दिली। सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न भेडसावत आहेत, परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। गेले 2 महिने झालं एसटी कर्मचाऱ्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे, एसटी कर्मचाऱ्यांचं शासनामध्ये विलिनीकरण करून घेण्यात यावं या विषयावर आंदोलन चालू आहे। एसट्या बंद आहेत, लोकांचे हाल होत आहेत, परंतु सरकारने आत्तापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही। जाणून बुजून एसटी कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी, तसेच आता नुकतीच जे अवकाळी पाऊस झाला त्या अवकाळी पावसामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशा फळबागायती शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, परंतु शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची मदत झाली नाही। त्याचबरोबर भरमसाठ वाढीव आजीची चौपट चौपट महाराष्ट्र सरकारने वीज बिलं दिली आणि मुघली राजवटीप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कट करायचं, घरगुती वीज कनेक्शन कट करायचं या ठिकाणी काम चालू आहे। त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यामध्ये MIDC होण्यासाठी सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध असताना देखील आत्तापर्यंत शासनाच्या निष्क्रियतेमुळं, मग ते आत्ताचं सरकार असू द्या किंवा पाठीमागचं सरकार असू द्या, यांनी केलेल्या दुर्लक्षामुळं पंढरपूर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत MIDC झाली नाही। त्यामुळं या भागातील जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्या सर्व तरुणांना नोकरीसाठी पुणे मुंबई ठाणे नाशिक या ठिकाणी जावं लागतं आहे। MIDC पंढरपूर तालुक्यामध्ये ताबडतोब झाली पाहिजे या आणि इतर सर्व मागण्यासाठी येत्या 16 डिसेंबरला पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पंढरपूरच्या तहसील कार्यालयावर भव्य असा विराट मोर्चाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आयोजन केलं आहे। या मोर्चामध्ये सर्व स्तरातील नागरिकांनी माता भगिनींनी सहभागी व्हावं असं आव्हान या ठिकाणी मी करतो आहे। त्याचबरोबर OBCचा इम्पेरिकल डेटा हा खूप महत्त्वाचा विषय आहे। सुप्रीम कोर्टाने OBCचं आरक्षण या ठिकाणी रद्द केलं आहे, त्यामुळं आता चालू असलेल्या निवडणुकामध्ये देखील OBCच्या जागेवरच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत आणि ही गोष्ट फार अन्यायकारक आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारने ताबडतोब OBCचा इम्पेरिकल डेटा या ठिकाणी तयार करून तो सादर करणं गरजेचं आहे। या मागणीसाठी देखील या मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे।